you can reduce this music so I can hear myself. Thank you. And one lady who I really miss today is Iravati Karnik, who did the screenplay along with me and the dialogues. I'm hoping that members of the press have seen the trailer. We will show it to you once again as soon as Mr. Shah Rukh Khan arrives. And till then, please feel free to ask us any questions. Thank you. Marathi star na prashna hai, Mukta Prasad. Tumcha sathi prashna asa hai, Shah Rukh Khan yenar he kalle. Tya tumcha kay impression hai? Tumcha feelings kay vatayla lagle? ते येणार आहेत हे आनंदाचीच गोष्ट आहे, पण आमचा आनंद शेअर करायला येत आहेत याचा जास्त आनंद झाला, कारण आमच्यासाठी आज खूप मोठी गोष्ट घडतीये की आमच्या फिल्मचं आज म्युझिक लॉन्च होतं आणि आमचा ट्रेलर लॉन्च होतोय. तर गेले काही दिवस ज्यासाठी अखंड सगळेजण राबतायत, इरापासनं म्हणजे स्क्रिप्ट लिहिण्यापासनं सुरुवात झाली आहे, जी पोस्टपर्यंत येऊन ठेपला सिनेमा आता रिलीज झाले, तर तो क्षण जास्त महत्वाचा आहे आणि तो शेअर करायला तुम्ही सगळे आलाय त्याचाही तितकाच आनंद होतोय जितका शाहरुख खान आता येतील त्याचा आनंद होतोय. सो प्रसाद, कोणी नाही आलं तरी आम्ही झिरो नसतो, कोणी आलं तर आम्ही रईस मात्र नक्की असतो. आता कळलं मी गायला फिल्म मध्ये का घेतलंय. ललित. हा ललित, आनंद आहे. थँक्स. सिनेमाचा काल परवाच मुहूर्त झाला असं वाटतं आणि लगेच सिनेमा कम्प्लीट पण झाला. अशा वेगात ज्याला सिनेमा कम्प्लीट होतो त्याचे बेनिफिट्स काय असतात? सगळ्या सगळ्यांना प्रश्न आहे, डायरेक्टर आणि आपले दिग्गज आर्टिस्ट. आम्ही ओके, माझ्या प्रोड्युसर्सना फार फायदा झाला, त्यांचं रोलिंग लवकर झालं पैशाचं. पण मला असं वाटतं की एवढे वर्ष मी काम केलेलं आहे, आय कांट डू एनिथिंग स्लो. आय लाईक स्पीड. वन आय स्टार्ट समथिंग आय लाईक टू फिनिश इट. ही इकडे जेवढी लोकं बसलेली आहेत, माझा एडिटर फैजल, माझे DOP, माझी रायटर, माझे ॲक्टर्स, माझे कॉस्ट्युम डिझायनर्स, सपोर्ट नसतं तर काही होत नाही. आपण विजन काही करतो, आपले ड्रीम्स काही असू शकतात, पण आपल्याकडे सपोर्ट सिस्टम नसेल तर ते कधी नाही होऊ शकत. आम्ही फिल्म ही 1 मार्चला चालू केली आणि 19 जुलैला आम्ही फिल्म रिलीज करतोय. आय एम रिअली प्राऊड अँड हॅपी दॅट दिस हॅपन्ड. ॲक्च्युली याचं सर्वात जास्त श्रेय सरांनाच जातं, विक्रम सरांना, कारण ज्या पद्धतीने त्यांनी सुरुवातीपासून या प्रोजेक्टवर काम केलं होतं तर त्यांना सगळंच माहीत होतं की याचं शूटिंग कधी संपणार आहे, त्याला एडिटला किती वेळ लागणार आहे, त्याच्यानंतर त्याच्यावर काम किती वेळ होणार आहे आणि ती रिलीज कधी करायची आहे. तर मला वाटतं की ते वेगळ्या क्षेत्रातून आलेत, तिथे त्यांच्या शिस्तीचा, तिथल्या शिस्तीचा मला वाटतं इकडे जास्त उपयोग झाला आणि त्याच पद्धतीने ते काम चाललंय. 1 महिना अगोदर आमच्याकडे सर्वांकडे माझ्या मते तारखा आहेत प्रमोशन्सच्या, की आम्ही कुठल्या दिवशी कुठे जाणार आहोत, लंच किती वाजता करणार आहोत, त्याच्यानंतर कुठे जाणार आहोत. तर मला वाटतं की ही माझी तरी पहिलीच वेळ आहे की इतक्या शिस्तशीर पद्धतीने माझ्याकडे इतकं चांगल्या पद्धतीने पुढचं सगळं टाइम टेबल असणं. या विक्रमजी. येस. हॅलो विक्रमजी. या हृदयांतर ते स्माईल प्लीज या मध्ये तुमच्यात काय अंतर पडलंय एक दिग्दर्शक म्हणून? एव्हरी डे इज अ लर्निंग प्रोसेस. मला वाटतं की ही माझी दुसरी फिल्म आहे, पण आय टेक इट ॲज माय फर्स्ट. कारण काय असतं की मी ज्या लाईनमधनं आलो आहे, ज्या फॅशन इंडस्ट्रीमधनं आलेलो आहे, यु आर बेस्ट नोन फॉर द लास्ट जॉब डन. तुम्ही आज काहीतरी, यू डोंट डू समथिंग राईट टुडे, यू डोंट हॅव व्हॅल्यू टुमॉरो. तर माझ्यासाठी प्रत्येक फिल्म hopefully will always be a new beginning. I did Hrudyantar, I finished Hrudyantar, I started Smile Please. I carry the memories of Hrudyantar into Smile Please, but my journey of Smile Please will stand its own. It was a journey with so many people, and more importantly, mala asa vatta ki meets kevda shiklo Prasad Oak, Satish ji kadna, ya lan muli Vedashi kadna, maja music directors kadna, maja producers kadna, Mukta kadna. I think every day it's a give and take process. I will learn from Hrudyantar to Smile Please and Smile Please to my next, but I will always be learning. Hello Vikram. Yes. This is Harshala Ajay from MarathiCinema.com. Vikram, Hrudyantar ha tujhas movie hota, khup hit movie hota.
हॅलो, तर हृदयांतरमध्ये तू एक गंभीर आजार दाखवून फॅमिली कशी टॅकल करते ते दाखवलेलं आहे. स्माईल पेजच्या टीझरमध्ये आम्हाला मुक्ताही एक करिअरिस्टिक आणि फॅमिली वुमन दिसलेली आहे. सो यामध्ये सुद्धा तू म्हणजे ह्याची बॅकस्टोरी काय किंवा अंडरलाईन काय करू पाहतोयस तू स्माईल प्लीज या मूवीमध्ये? फिल्मच दाखवतो तुम्हाला आता. प्रश्नच काय तुझा मला कळला नाही, सॉरी. स्माईल प्लीज मध्ये तू अंडरलाईन काय करू पाहतोय? हा, स्माईल प्लीज हा एक स्ट्रगल आहे. हे एक आपण स्माईल प्लीज फक्त कोणीतरी कॅमेरा समोर धरला किंवा एक मोबाईल समोर धरला तर आपण म्हणतो स्माईल प्लीज. इट्स अ व्हेरी कॅज्युअल वर्ड वी से. वी से आय लव्ह यू सो व्हेरी व्हेरी मॅटर ऑफ फॅक्ट. वी से थँक्यू अँड सॉरी व्हेरी इझिली. वी डोंट रिअलाइज व्हॉट इट्स व्हॅल्यू इज. स्माईल प्लीज मधनं मला हे दाखवायचं की आपण हे फक्त एका लेन्ससाठी आणि एक फोन आणि एक फोटोग्राफ आणि एक मेमरीसाठी नाही बोलत. स्माईल प्लीज, स्माईल प्लीज इज अ फाईट. इट्स अ फाईट ऑफ वेर यू वेर देर इज अ स्ट्रगल, वेर देर इज अ बॅटल. अँड आय थिंक द मोस्ट ब्युटिफुल पार्ट अबाउट द मिनिंग ऑफ स्माईल प्लीज फॉर ऑल ऑफ अस ओव्हर हियर इज की तुमचे काही स्ट्रगल्स असतात, काहीला इमोशनल असतात, काहीला फिजिकल, काहीला मेंटल, काहीला फायनान्शियल, पण तुम्ही समोरच्या माणसाला दोन शब्द बोलला स्माईल प्लीज, हाफ द बॅटल इज वन. Hi. Yeah. Yes, please. So my question is for Mr. Oak. Mr. Oak. Okay. You. Oh, sorry, Oak. You've been a. Kalate. You've been a wonderful director yourself. So how many times during the filming of Smile Please did the director in you pop out and want to make things better? Or a shot better? I think can I answer that question for him? Question should be. Okay. I want to answer this question for please, please. No, after him, but I definitely want to answer this. No. My answer was that only. That you should tell the lapaisa. So, Kharat. Setvarti NR. पहले प्रश्न विचार जो बाइबल है प्रश्न विचार था तो हाँ, हाँ, शंभर प्रश्न. पर तो जो डायरेक्टर आए तो मैं ऐसा क्या बोलूँ? मैं ऐसा क्या करना? मैं तसा क्या करना? मैं मतलब स्क्रीन प्ले जेव्हा मी ऐकवलेलं होतं तू ऐकलेलं नव्हतंस. आता असंच करायचं आहे, ऑप्शन नाही आहे. पण असं का हा माणूस असं का बोलणार शंभर? म्हणजे ऑल हिज डिरेक्टर इन हिम आय शुड टेल हिम रिलॅक्स. म्हणजे बी काम. ही हॅड मल्टिपल क्वेश्चन्स ऑन एव्हरी सीन. 5 दिवसाचा प्रोडक्शनचं शूटिंगचं कॉस्ट ह्यानी वेस्ट केलेलं आहे. प्रश्न विचारून 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 5 दिवसाचं हे त्यांनी बजेट खराब केलेलं आहे. आय एम टेलिंग वी आस्क टू मेनी क्वेश्चन्स एज अ डिरेक्टर. आणि तरी लवकर मी ऍक्स ही शुड काम डाऊन. And my question for Rohan. So how was the process of making music for Vikram's film? In short, how torturous or how pleasant was it? Are you sure you're a member of the media? Because I know you're from Filmfare, but... But I'm just asking some questions. We will write a letter to Times of India. We are very curious. Yeah. Please ask. Shoot. एक तर ही इज अ व्हेरी आर्डंट लिस्नर ऑफ म्युझिक, तर म्युझिक सेन्स खूप चांगला आहे. आणि या आय मीन आणि नॉट ओनली लिमिटेड टू मराठी म्युझिक किंवा हिंदी म्युझिक, वर्ल्ड म्युझिक आणि ही इज हर्ड अ लॉट ऑफ म्युझिक, तर त्यामुळे त्यांचे ब्रीफ्स खूप क्लिअर होते. आणि आम्ही नेहमी ॲज म्युझिक डिरेक्टर्स आम्हाला खूप आवडतं जेव्हा आम्हाला पहिले स्टोरी सांगितली जाते आणि मग फिल्म इज म्युझिक इज कन्सिडर्ड टू बी इंटिग्रल पार्ट ऑफ फिल्म्स. कारण का इवन यू नो की खूपदा असं होतं की अरे एक रोमॅन्टिक गाणं लेके आहो, एक डान्स नंबर लेके आहो, एक सॅड नंबर लेके आहो, तर ही प्रोसेस नव्हती. ब्रीफ होता, प्रत्येक सॉंगमध्ये काय एक इंडिव्हिज्युअल स्टोरी असेल आणि कशी ती समोर जाईल त्याचं एक खूप क्लिअर त्यांनी एक रोडमॅप आणि एक हे दिलं होतं आम्हाला ब्रीफ. आणि त्या प्रोसेसमध्ये मग इवन डिसायडिंग द सिंगर्स आणि लेंथ ऑफ द सॉन्ग आणि लिरिक्स ऑफ द सॉन्ग ही एंटायर जर्नीमध्ये ही वॉज देअर आणि दॅट मेड दिस अल्बम रिअली डिफरंट आणि स्पेशल आणि विथ द फिल्म. आपण ह्याला एक कोणताही जॉनर नाही देणार, म्हणेन की ह्या फिल्मला धरून बनवलेला एक अल्बम आहे. नाही बोलला तो ऑलमोस्ट सगळंच सांगितलं त्यांनी, पण तरी परत म्हणायचं होतं तेच की गाणी मला वाटतं गाणी तीच लक्षात राहतात लोकांच्या किंवा तीच गाणी लोक ऐकतात जी फिल्मला धरून गाणी बनवलेली आहेत. खूप महत्त्वाचा मुद्दा आहे हा आणि हा असे दिग्दर्शक मला वाटतं खूप असावेत आणि सगळ्यांनी असंच आपल्या टीमला सांभाळून घेतलं पाहिजे मला वाटतं.
हॅलो, मला मुक्ताला प्रश्न विचारायचा आहे. हाय मुक्ता, निलिमा हियर. हाय हाय. हां, काही माणसं आठवणी आणि काही फोटोंमुळे त्या आठवणी जास्त अधोरेखित होतात. तर या अख्ख्या सिनेमात तू फोटोग्राफर झाली आहेस, तुझे फोटो खूप सुंदर येतात, पण फोटोग्राफर म्हणून एक वेगळ्या प्रकारे तू मेहनत घेतलेली दिसते याच्यात. तर फोटोचं किती महत्त्व आहे या अख्ख्या सिनेमात? हाय, खूपच आहे. टायटलपासूनच आहे आणि तिचं फोटोग्राफर असण्यालाही महत्त्व आहे. आहेच, फार काही बोलता येत नाहीये, पण आहे, खरंच आहे. हाय ललित, तुला प्रश्न आहे की खर तर आता तू फार बोललास की किती ते शिस्तशीर आणि ज्या पद्धतीने एकंदर ते काम करतात. आम्हाला थोडे दिवसापूर्वी एक प्रेस नोट आली होती ज्यामध्ये असं लिहिलं होतं की ऑन सेट तू पाऊस पडला अचानक आणि सगळ्या क्रू मेंबर्सना घेऊन थोडासा डान्स केलास वगैरे, तर ह्या सगळ्या गोष्टी करायला मिळतात का एवढा स्ट्रिक्ट डिरेक्टर असेल तर? नाही, खरं तर तो शेवटचा दिवस होता आमच्या शूटचा आणि लकीली आमचा तोच सिक्वेन्स शूट होत होता जिथे एक गणपती विसर्जनाचा सिक्वेन्स होता आणि त्यामुळे ढोल पथक बोलवलं होतं, गुलाल होता, तर माझ्या मते सगळं तयार होतं. तर फक्त रेसिपी म्हणजे फक्त तेवढीच गोष्ट होती जी आम्ही केली त्याच्यानंतर शूट संपल्यावर, कारण आमचं शूट 2 वाजता संपलं त्या दिवशी. त्याच्यानंतर खूपच चांगल्या पद्धतीने मला वाटतं त्याला संपवता आला आम्ही सगळ्या टीमने, म्हणजे स्पॉट बॉईज पासून ते लाईट्समन पासून ते जे सगळेच क्रू मेंबर्स आहेत सगळ्यांना घेऊन आम्ही ते ढोल पथक जे आलं होतं त्याचा पुरेपूर वापर करून घेतला आणि खूप चांगल्या पद्धतीने आम्ही संपवलं आमचं शूटिंग. सरांना काही बोलायचंय का याच्यावर? ते आजारी पडले कारण त्यानंतर. तुला एक छोटासा प्रश्न मला विचारायचा की हृदयांतर मध्ये पण विक्रम फडणीस यांनीच तुला डिरेक्ट केलं होतं, आता ही स्माईल प्लीज लगेच त्यांचीच पुढच्या फिल्म मध्ये पुन्हा एकदा काम केलं, तेव्हा काम करता आणि आता काम करताना सेम डिरेक्टर, काय तुला वेगळं पण जाणवलं? हृदयांतर नाही, नाही मुक्ताला प्रश्न आहे, तुला नाही, सॉरी. मग अशी विक्रमनी थोडस उत्तर दिलं याचं खरं तर, पण मी ऍक्टर म्हणून जे अनुभवलं ते फारच प्रॉमिसिंग आणि छान होतं, कारण पहिल्यांदा त्यांनी डिरेक्ट केलं तेव्हाही मला, तेव्हा मला तो माहीतच नव्हता माणूस म्हणून डिरेक्टर म्हणून. त्याचं वेगळ्या इंडस्ट्रीतलं काम आपण बघितलं होतं इतके वर्ष, पण ती त्यांनी फारच सफाईने केली आणि या फिल्मातून निश्चितपणे त्याच्या खूप जास्त पुढे गेला. कन्व्हिक्शन वेगळ्या पद्धतीचं होतं, पण या फिल्मची सुरुवातच खूप वेगळी झाली आहे त्याच्यासाठी. त्याच्याविषयी तो कदाचित नंतर बोलेल किंवा नाही मला माहीत नाही, किंवा नंतर कदाचित बोलेल, पण वेगळ्या पद्धतीने तो या फिल्मशी इमोशनली कनेक्ट झालाय, त्यामुळे तो त्याची पण प्रोसेस खूप जास्त वेगळी वाटली मला यावेळेस. आणि ऍक्टर म्हणून नक्कीच मला ज्या पद्धतीचं माझंही काम वेगळं वाटायला हवं खरं तर, म्हणजे तू नेहमी आम्हाला तशीच वाटतेस पण विक्रम बदलला का असं नको व्हायला, तर त्यामुळे मला असं वाटतं की तो खूप जास्त बदललाय आणि खूप चांगला पॉझिटिव्ह बदललाय. या हाय विक्रम. Hi Vikram, congratulations to you and your entire team. Vikram, over here. You made already 2 films in Marathi. You had announced 1 film in Hindi also with Bipasha, Niya Shayadi. Uska kuch aap revive karoge kya, hai any plans? Uska kiya na, wahi to Rudyantar tha. Niya jo script thi Hindi mein nahi shuru ho sake kuch wajah se, to I was guided, I was told, why not recreate this? It was a great subject, it was a great topic, I needed great actors. I made Subodh and Mukta listen to this, and Niya, the script which I was supposed to do with Bipasha, is actually what I did in Rudyantar. So you've already seen it. So Niya, you have anything in Hindi also after this? I have, I don't have a producer. You have? You have, please let me know. I have a couple of scripts. So I'd really like to do, but for me, cinema is not about a medium of language. I'm a very proud Maharashtrian. My Marathi is not very clean and clear as much as all the Marathis sitting over here on the dais. But I struggle with my language. It's my mother tongue. I made 2 films in Marathi. I'll always keep doing it. But that doesn't take away the fact that I might do a crossover cinema. I might do Hindi. I might do Marathi. For me, I want to make great films.
हाय विक्रम, मुक्ता, ललित, प्रसाद, आप सभी से सवाल है। रवि फ्रॉम एबीपी न्यूज। 2004 में जब श्वास फिल्म आई थी जिसको ऑस्कर के लिए यहाँ से भेजा गया था, उसके बाद से हम लगातार देख रहे हैं पिछले 15 सालों से मराठी सिनेमा जो है उसने एक बहुत बड़ा जंप लिया है कॉन्टेंट वाइज, और हिंदी से बेहतर शायद सिनेमा मराठी में इस वक्त बन रहा है। आप लोग इसको किस तरह से देखते हैं, किस नजर से देख रहे हैं, क्योंकि वर्ल्ड क्लास सिनेमा आजकल मराठी में बन रहा है और हिंदी सिनेमा इज लैगिंग बिहाइंड कंटेंट वाइज। क्या कंपैरिजन करना चाहेंगे, किस तरह से क्या बोलना चाहेंगे? आई एम सॉरी, आई बेग टू डिफर फ्रॉम यू। आई डोंट थिंक दैट कंटेंट इज नेसेसरीली लैंग्वेज ड्रिवन। आई वॉच्ड सो मेनी मराठी फिल्म्स, दे ड्राइव मी। देयर इज सो मच ऑफ टैलेंट, देयर इज सो मच ऑफ fire, energy, great subjects, great scripts. There's so much great, there's so much that one can take to the world. But that does not mean that another medium doesn't have it. I've always been told, achha, tu Marathi cinema ka great, great, it has great content. Hindi mein dikhai rahe. It's not true. I think every language has some great films, some even better. I don't think we should take away one to position somebody else. I think Marathi, for me, I mean, it's where it gave me birth in Indian cinema in terms of as a director. For me, I worked, my first film was with Subodh Bhave, Mukta Babe. Today I have Prasad Oak, Lalit Prabhakar, Satish Shalekar. For me, there's so many more people I want to work with. But I will never take away from the fact that Hindi cinema also has its own standing, its own content, and its own subjects, which we should appreciate. Mukta, Prasad, Lalit, kuch bolna chahenge is mein? मला विक्रम म्हणतो ते त्या पद्धतीचाच विचार करते मी, आणि मला श्वास ही ऑस्करला गेली म्हणून सगळ्यांपर्यंत पोचली असं मला वाटतं। त्याआधी म्हणजे अगदी ब्लॅक अँड व्हाईट सिनेमे जरी शेजारी माणूस कुंकू असे जुने सिनेमे काढले तरी कॉन्टेंट वाईज मराठी सिनेमा नेहमीच चांगला कॉन्टेंट देत आलाय। प्रत्येक इंडस्ट्रीचं एक सर्कल असतं मला वाटतं, वेगवेगळ्या काळातनं जात असते, त्यामुळे मला नेसेसरीली कुठच्या तरी हिंदी किंवा कुठच्याही बंगाली मल्याळम कुठच्याही वेगळ्या भाषेची तुलना करायला नाही आवडणार, पण मराठी सिनेमा डेफिनेटली खूप चांगला कॉन्टेंट देतोय आणि इंडस्ट्री म्हणून आम्ही सगळेच अग्री करू या गोष्टीशी की येस। आणि आम्हाला आनंद होतोय कारण त्या चांगल्या कॉन्टेंट देण्याच्या काळात आम्ही इथे आहोत आणि आम्हाला काम करायची संधी मिळते। सो वी आर रिअली हॅपी अबाउट इट। मला यातली एक गोष्ट फक्त सांगावीशी वाटते की लोकांना आता कॉन्टेंट जास्त चांगला कळतोय की काय असं वाटायला लागलंय, कारण ज्या पद्धतीचे सिनेमे ते उचलून धरतायत किंवा ज्या पद्धतीचे सिनेमे किंवा जर जुने सिनेमे असतील किंवा तेच चालत आलेले, एक प्रकारचा सिनेमा झाला तो चालला आणि मग त्या पद्धतीचे जर सिनेमे येत असतील तर तसे सिनेमे नाही चालत आहेत जर बघितलं तर मला वाटतं की कॉन्टेंट वाईज लोकसुद्धा जास्त सजग झालेले आहेत, तर ही खूप चांगली गोष्ट आहे। हॅलो, नाही विकम, थँक्यू सो मच। उदयांतर मध्ये मुक्ता सुंदर काम केलं ही आहे। ओके, या आता त्याच्यानंतर स्माईल प्लीज लिहिताना मुक्ता समोर होती का? ऑन युअर राईट, स्माईल प्लीज करताना मुक्ता समोर होती का? म्हणजे तिला घ्यायचं डिसाइड ऑलरेडी केलं होतं का? हृदयांताच्या फोटोशूट आम्ही जेव्हा केलेला तेव्हाच आम्ही मॉनिका माय क्रिएटिव्ह हेड माय ऑफ द फिल्म आम्ही असेच बाहेर गेलेलो आणि मी बसलो आणि म्हटलं मुक्ता आय हॅव दिस स्टोरी इन माइंड। स्माईल प्लीज इज इन्स्पायर्ड फ्रॉम माय ओन मदर। देर इज नथिंग आय कॅन रिव्हील मच राईट नाव, बट इट इज इन्स्पायर्ड फ्रॉम अ स्टोरी दॅट हॅपन्ड इन माय हाऊस। सो फॉर मी इट वॉज व्हेरी क्लोज टू होम। इट इज नॉट माय मदर्स बायोपिक ऑर ऑटोबायोग्राफी, बट इज इन्स्पायर्ड बाय समथिंग दॅट माय मदर वेंट थ्रू। आय वॉन्टेड अन ॲक्ट्रेस हू would come home, who would observe her, who would see, identify, learn, and then execute it. And I'm happy that there was no other option in my mind at that point of time than Mukta Barve. In third film also, Mukta will be in your movie. Are you producing? I'm looking for producers tonight. My second film is over. You're producing, I'll sign her right now. We'll host this press. We'll hang for them just now. हॅलो एव्हरीवन, प्रेरणा हिअर फ्रॉम साम टीव्ही न्यूज। माझा प्रश्न मुक्तासाठी आहे, मुक्ता इथे सेंटर। मुक्ता, खरं तर छायाचित्रकार फोटोग्राफर दाखवली आहेस तू, पण त्यासाठी बरेच दिग्गज फोटोग्राफर्स आहेत आपल्या इंडस्ट्रीमध्ये, तर त्यांच्याकडनं काही गायडन्स घेतलं किंवा कॅमेरा कसा पकडायचा त्यापासून त्या सगळ्या गोष्टी?
हो आमच्या सेटवरचेच फोटोग्राफर्स होते प्रथमेश आणि प्रथमेश अशी जोडी, तर त्यांनी मला शिकवलं बेसिकली कॅमेरा कसा, कारण आमचं फोटोशूट झालं बऱ्याच वेळ मी त्याचा कॅमेरा माझ्याकडेच असायचा, त्यामुळे सेटवरचे बरेच फोटो नाही आहेत त्याच्याकडे, मी काढलेले काही फोटो आहेत जे वापरता येत नाही आहे दुर्दैवानी कारण त्यात जर मी प्रतिथयश फोटोग्राफर असले तरी खरी मी नसल्यामुळे मी फक्त ॲक्टिंग केलेली आहे आणि ते या लोकांनी मला शिकवलं आहे, त्यांचा कॅमेराही दिला होता मला. फोटोग्राफीची एक जादू असते म्हणजे ते शिकत असताना आपण त्या प्रेमात पडतो म्हणजे फोटोग्राफीच्या, तर आवड तुला निर्माण झाली आहे का? मला आवडते फोटोग्राफी आणि माझ्याकडे पण माझा कॅमेरा आहे म्हणजे ही गंमत वेगळी, पण मला आवड आहे आणि मला थोडं थोडं कळतं पण त्यातलं. आय एम नॉट सो शुअर. That's okay. आता मी केलाय रोल ऑलरेडी. विक्रम उलटू नकोस मला. सर अलीकडे बऱ्याच मराठी फिल्म रिलीज होतात, एका आठवड्याला तीन तीन चार चार पण रिलीज होतात, पण बॉक्स ऑफिसवर चालत नाहीत, स्क्रीन वर नाहीत, बऱ्याच समस्या असतात, तुमची काय स्ट्रॅटेजी आहे का? काही स्ट्रॅटेजी काही नाही आहे. मला वाटतं आय एम थिंकिंग माइंड इज अ सोलो रिलीज. I feel very bad that Marathi cinema does not get prime slots, it does not get major screens. It is a heartbreaking story for every single talent from Marathi, whether you're a producer, director, actor, technician. It's very heartbreaking to know that we live in Maharashtra, we are proud of the language that we make cinema in, and unfortunately we don't have the space and the time to release these films. Ani, it is a this thing, but I've got a great marketing team. My presenters are great. Ankit and Elvin have done such a great job. Amit Bhanushali, who is my marketing head, Samir Bhosle, Milin Matkar. I think I have a great team. The team is repeated from Hrudayantar. I don't let go of people very easily. And I'm really, really happy that these people have stuck by me. And I think they're doing an excellent job. Today is just the trailer and the music launch. And the film already has a decently good buzz. I'm just hoping that we can build it up. There's no strategy. I just believe ki tumhi film kelyanantar you have to send it out to the universe. You have to just make sure that it reaches maximum people. What is the fate of a film is not in my hand, it's not in this press conference, and it's not in the hands of the audience. It's in the hands of the people who enjoy that cinema, spread the word and say, and go watch this film. So I think every good film, I'm not talking about my film, I'm talking about films in general, every good film that is made in whatever language, people need to stop seeing it on their phones and pirated versions and go to the theater, buy a ticket and see it, because a lot of hard work goes into this film. So we are doing our best at marketing this film, but I'm hoping that it reaches the maximum number of people. Hello, Vikram, just opposite, in front of you. Yeah, my question is to you. Everybody knows you as a ace fashion designer. You proved yourself as an ace director in the past movie. Now you're again directing a good movie called Smile Please. I just want to know, can we see Vikram as a fashion designer in this movie? Sorry, you want to see me as what? Can we see yourself, like, you know, as a designer in that movie? Because I could see your posters very well created, and I could see the entire podium and the entire stage, the colorful people with very well dressed up. So is that your way of getting people on the stage? Yeah, I liked it. I called up everybody last night and said, everybody please wear black. It will be visually beautiful for people. I'm hoping that we've achieved what we set out to do. Yes, I have done the costumes, but I can't take the credit, and I would not like to take the credit for Smile Please. It is my entire team, because I was busy directing. I just gave the lead. But really, Shraddha Sutar, who's also my personal assistant, and my entire team, Shikha, Kritika, Amrita, Swati, I think everybody, Smile Please costumes, I cannot, my name will come on the screen, but honestly, it's their job. I don't have a single hand in the look of Smile Please. But if you like it, thank you. And if you like this also, thank you. Before we can take the next question, I just want to know, I just want to tell you about a couple of people that really made a big difference to my film. The first one is Iravati Karnik, who did the dialogues of this film, who did incredible dialogues. My editor, Faisal and Imran, there they are. They won't take questions because I don't know what they'll say, but what they say is in the film. This is the first time I worked with him. I'd always heard of his work. An incredible editor, incredible editor. I'm really so proud to be associated with him. And the most silent out of the entire lot is my DOP, because even if you ask him a question, I think he'll only smile. He's taken the title very seriously. Please.
मिलिंदला काहीतरी विचारा. हो मिलिंदला प्लीज काहीतरी कोणीतरी काहीतरी विचारा, कारण ही लोकली स्माइल आहे. ही टुक दिस टायटल सो सिरियसली दॅट वेन आय कॉल्ड हिम फॉर हिज फर्स्ट मीटिंग वॉज ओनली स्माइलिंग. आय सेड दॅट्स द नेम ऑफ द फिल्म, दॅट्स नॉट यू. सो दॅट्स मिलिंद जोग. ही इज द मोस्ट शाय पर्सन, फाइट्स विथ मी अ लॉट ऑन सेट, बट आय लव हिम एज मच एज आय लव यू. मिलिंद कसा होता विक्रम बरोबरचा अनुभव, काय सांगशील? व्हेरी गुड, थँक यू. Thank you so much, but it was very good. He'll send you an email. He's very good at that. Mandar sir, tumhala prashna aahe. Smile Please cha ek gaana release zalay, te khup chhan aahe. Tab tumhala gaane lihtana kai inspiration hota? Vikram sobat kaam kartana ek खूप मोठी गोष्ट ही असते की बरेच वेळा तुम्हाला सांगितलं जातं की काय हवं आहे, पण विक्रम सोबत काम करताना एक गोष्ट सांगितली जाते की काय नको आहे. त्यामुळे इन्स्पिरेशनचा प्रश्न नाही आहे. विक्रम त्यांच्याबरोबर काम करताना त्यांचे इन अँड आउट, त्यांना जे काय हवं आहे ना ते आपोआप त्यांच्याकडनं येत जातं, आपल्याला फीडबॅक येत जातो, आपल्याला ब्रीफ येत जातं. सो इन्स्पिरेशन असं काही असंच नाही आहे, कारण गाणी आपण खूप करत असतो. पण जेव्हा विक्रम सारखा फोकस डिरेक्टर किंवा फोकस फिल्म मेकर तुम्हाला एखादा ब्रीफ देतो ना, तेव्हा ऑटोमॅटिक त्याच्यातनं इन्स्पायर होत जातो आपण लिहिण्यासाठी, आणि चांगलं म्युझिक पण करतो आम्ही. नाही नाही, नो डाऊट. चांगली ट्यून आल्या लोकसोबत नाही, जी ट्यून ऐकल्यानंतर इमिजिएट ती ट्यून संपायच्या आधी पहिल्या लाईनसाठी शब्द जर सुचायला लागले असतील ना, तर अशा ट्यून खूप खूप काम करायला प्रोत्साहन देतात, नो डाऊट. थँक्स. आणि बॉस्को ने पण, गाईज आय थिंक बॉस्को डिझर्व द राऊंड ऑफ अप्लॉज फॉर द काइंड ऑफ कोरिओग्राफी दॅट इज डन. आय हॅव टू टेल यू की ही डज हिंदी फिल्म्स, आय मीन ही एव्हरीबडी नोज हिज वर्क. पण आय सेड लिसन टू मी, आय एम डुईंग दिस फिल्म, ही सेड टेल मी द डेट्स इफ आय एम इन टाउन, आय एम डुईंग द सॉन्ग. ही वॉज अ फोन कॉल अवे, अँड आय रिअली 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 आय एम सो हॅपी दॅट ही वॉज अ प्राऊड दॅट ही वॉज अ पार्ट ऑफ स्माइल प्लीज. थँक यू बॉस्को. विक्रम, यू जस्ट एक्सप्रेस, अभी आपने एक्सप्रेस किया था कि इन महाराष्ट्र मराठी फिल्म को थिएटर्स नहीं मिलते हैं. कुछ साल पहले देयर वर सम पॉलिटिकल पार्टीज एंड पॉलिटिकल लीडर्स हु रियली एक्चुअली यू नो इस चीज को लेकर थोड़ा उन्होंने थोड़ा फाइट किया था. तो क्या लगता है, एनी प्लान्स फ्रॉम योर साइड दैट यू वुड बी मीटिंग समवन, यू नो आपके लिए ही नहीं लेकिन मराठी फिल्म फ्रेटर्निटी के लिए, कि ये चीज जो हो रही है उसके लिए आपने कुछ सोचा है? One finger can't do anything, but five when they get together, you can do a punch. I can't do anything single-handedly, but if the entire industry gets together, if actors, writers, producers, directors, every single technician gets together and they take this to the right medium, to the right board, to the right platform, I'm sure we can do. But as Vikram Fadnis, as one person, I'd like to be a drop in the ocean, but the ocean has to flow and the support has to come from the entire industry, not just by me. But I'm ready to be at that drop in that ocean. Vikram sir, this is Nitesh here, Times from India. In your first film Vidyantar, we saw Hrithik Roshan had a cameo role. So in Smile Please, is there any surprise? Me? Yeah. Me. You'll see me now in 5 minutes. Don't laugh, but it's the beginning of that anthem song. The title is Smile Please, but don't smile when you see me. So one jhalak I'll give you of me. I've tried, but again, like I said, I'm looking for producers this evening. So if you know somebody, I'm ready to sign my next film. Thank you. Sorry? Is he come? No, he is asking the SRK will be playing the role. No, no, no. No, hopefully. You can ask him after that. Is there any questions that we can take, or we can keep the dais open so as soon as he arrives we can show him the trailer? If there's any member of the media who wants to ask a question, we can take it off. Bosco sir, aapka experience kaisa tha? I think bahut acha. You are a first film. Different hai na sawal. I think Vikram is more family than a friend, I think, and the concept and the subject that he has chosen, my heart goes out to him. And this is the best time jahan par hum log ne ek bhi dance move nahi kiya hai, but hum log ne just ek story capture kiya hai gaane mein. And thanks to Vikram that he's brought that out of us. And Vikram, just in case you finish, okay, sorry.
तो बहुत मजा आया करते हुए आई थिंक एंड दिस इज ग्रेट म्यूजिक दैट दे हैव यू नो स्कोर्ड एंड इट्स फैंटास्टिक आई थिंक आई एम रियली प्राउड टू बी अ पार्ट ऑफ दिस टीम एंड वी आर रियली रियली हैप्पी दैट यू वर ऑन बोर्ड यू आर एन अमेजिंग मैन थैंक यू फॉर बीइंग दैट गुड फ्रेंड मला एक प्रश्न विचारायचा आहे आळेकर सर आणि मुक्ता बर्वे यांना की खऱ्या आयुष्यात गुरु शिष्याचं नातं आणि आता स्क्रीनवर पिता आणि मुलीचं नातं तर हे किती केमिस्ट्री आता अर्थात जास्त इंटरेस्टिंग असेल थोडंसं दोघंही प्लीज बोला मी काय बोलू कारण मी या माध्यमाशी तितकासा परिचित नाही अलीकडच्या काळात चित्रपटात भूमिका करण्याचं मला काम योग येतोय पण आपल्याला कदाचित आठवत असेल की जैत रे जैत नावाचा चित्रपट काही वर्षांपूर्वी मी लिहिला होता आता मुक्ता ही माझी विद्यार्थिनी ललित कला केंद्रामध्ये काम करणं प्रश्न विचारणारी ती पण माझी विद्यार्थिनीच आहे निलिमा कुलकर्णी त्याच्यामुळे जे काही ललित कला केंद्रामध्ये अभिनय दिग्दर्शन स्क्रिप्ट रायटिंग याच्याबद्दल शिकवलं जातं त्याचा व्यवसायात किती उपयोग होतो किंवा होत नाही त्याच्याविषयी माझ्यापेक्षा मुक्ता जास्त सांगू शकेल माझ्यापुरतं बोलायचं झालं तर या सिनेमाशी माझा संबंध आला ही अतिशय माझी भाग्याची गोष्ट आहे कारण वयाच्या 17व्या वर्षी इतक्या तरुणाईत काम करायला मिळणं यासारखं दुसरं भाग्याचं लक्षण नाही माझ्याबद्दल बोलताय का थँक्यू त्याच्यामुळे मला अतिशय आनंद वाटतो की माझा वेळ अतिशय चांगला गेला एक अतिशय वेगळ्या पद्धतीची हा चित्रपट आहे चित्रपटाच्या विषयी त्याच्या विषयाच्या विषयी किती बोलायचं किंवा नाही ह्याची आमच्यावर आत्ता सध्या सेन्सॉरशिप आहे दिग्दर्शकाची त्याच्यामुळे मी जास्त बोलू शकत नाही पण आमचे कविवर्य मंदार चोळकर जे आहेत त्यांनी त्यांच्या कवितेमध्ये त्याचं लक्षण दिलेलं आहे की एखाद्या व्यक्तीचा चेहरा बघितल्यानंतर स्वतःलाच अनोळखी कसा होत जातो कोणत्या कारणाने तो अनोळखी होत गेला असेल आणि त्याच्यामागे काय नेमकी घटना असेल त्याचा आपण जर विचार केला तर तुम्हाला 19 तारखेला हा चेहरा कसा अनोळखी होत गेला याची कारणमीमांसा या चित्रपटातनं आपल्याला आपल्या समोर होईल आणि अतिशय रुद्ध असा हा सिनेमा आपल्याला बघायला मिळेल असं मला वाटतं हॅलो तू पण बोल हॅलो माझा प्रश्न वेदश्रीला आहे एक मिनिट मला मुक्ताला मुक्ता उत्तर मला फारच आनंद झाला कारण मी प्रत्येक शॉट झाल्यावर सरांकडे बघत होते की त्यांना कसं वाटतं कारण ज्यांनी आपल्याला शिकवलंय त्यांच्या समोर काम करायला मिळणं आणि दॅट टू आळेकर सरांबरोबर असं काम करायला मिळणं माझ्यासाठी फार मोठी महत्वाची गोष्ट होती आणि त्यासाठी विक्रमला वेगळे थँक्स म्हणेन मी की हे जुळवून आणलं त्यांनी ऍक्च्युली ऑल दिस क्रेडिट ऑफ दिस एंटायर कास्टिंग especially about Prasadok, Trupti Khamkar, Satish Alekar and Vedashree Mahajan goes to my casting director Rohan Mapuskar. Whoa. That man. त्याच्यामुळे क्रेडिट त्याला खरं आहे हो खरोखर प्रत्येक कास्टिंग त्यांनी इतकं बारीकीने केलेलं आहे he's a magician. Thank you, Rohan. Hello. Yeah, माझा प्रश्न वेदश्रीला आहे आता कास्टिंग बद्दल बोलण्यात आलं तर तुझं कास्टिंग कसं झालं इकडे राईटला तुझ्या तुझं कास्टिंग कसं झालं आणि तुझा एकंदर अनुभव कसा होता कास्टिंग कसं झालं म्हणजे रोहन सरांचा फोन आला आम्ही आधी एक फिल्म केली होती एकत्र जी अजून आली नाही आहे आणि त्यांचा फोन आला आणि ऑफकोर्स रोहन सरांकडनं आला म्हटल्यावर यू कॅनॉट मिस दी ऑडिशन सो आम्ही गेलो आम्ही पुण्याला राहते सो फिल्मचं काही म्हटलं तरी मुंबईला यावं लागतं तर आमची अख्खी आई भाऊ मी ड्रायव्हर काका सगळे आलो ऑडिशन दिली आणि जे स्क्रिप्ट दिलं होतं जो सीन दिला होता प्रिपेअर करायला त्या ऑडिशनच्या वेळेस तो इतका मस्त होता आणि तो मला माझ्यासारखा इतका छान म्हणजे मी तशीच आहे असं वाटत होतं की मी आईला म्हणलं आई मला हा रोल हवा आहे काहीही करून हवा आहे आणि जेव्हा शूटिंगच्या डेट्स कळल्या त्या नेमक्या माझ्या फायनल एक्झाममध्ये येत होत्या 9th सो मी म्हणलं नाही 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 ते 5 दिवस वाटल्यास मी शूट नाही करणार पिक्चरचे पेपरचे पण उरलेले दिवस मला करायचे तसं करून मग रोहन सरांनी विक्रम सरांनी आणि आईबाबांनी मिळून ते खूप चांगलं वर्कआउट केलं आणि त्यामुळे हे जमलं आणि अनुभव म्हणजे मी शाळेत शिकत असले ना तरी मला म्हणजे थिएटर युनिव्हर्सिटी किंवा अभिनयाची युनिव्हर्सिटी असल्यासारखा अनुभव मिळाला आणि आता जाऊन मी सगळीकडे प्राऊडली सांगू शकते यु नो आय हॅव डन इट मला मस्त वाटतं त्याच्याबद्दल थँक्यू सेम प्रश्न तृप्ती खामकर यांना देखील
माझं कास्टिंग कसं झालं? अमेझिंग. रोहन मला नेहमी फोन करतो आणि नेहमी मी चुकवते, म्हणजे नॉट द फोन बट जितक्यांदा ऑपॉर्च्युनिटीज आल्यात काही ना काही कारणाने आम्हाला मी ती फिल्म केली नव्हती. आणि जेव्हा स्माईल प्लीज बद्दल जेव्हा मला फोन आला, ह्याचं मी ऑडिशन नाही दिलं. रोहनने मला सांगितलं त्यांना तू आवडली आहेस, तर म्हटलं ओके मग मी हो म्हणते. आणि मी डायरेक्ट ऑफिसमध्ये हो मी करेन असं सांगायला गेले. मी तारखा नाही विचारल्या, मी पेमेंट नाही विचारलं, मी काय, मी हो हो रोहनने सांगितलं मी करणार आहे. अँड आय एम व्हेरी व्हेरी हॅपी की मी हो म्हटलं. आय मीन आय जस्ट वेंट विथ अ येस, नथिंग मोर. मी मला स्टोरी माहीत नव्हती, मला फिल्म माहीत नव्हती, मला काही माहीत नव्हतं. जस्ट बिकॉज रोहन सेड डू इट आय डिड इट. अँड आय एम थँक यू रोहन, आय एम व्हेरी व्हेरी थँकफुल टू यू. माय नेक्स्ट क्वेश्चन इज टू द प्रोड्युसर, द डिरेक्टर अँड ऑल द ऍक्टर्स, बेसिकली एव्हरीवन. Yeah, as a member of the Indian film industry, you know, what are your expectations from the union budget? Chalo, I think you all should talk now. Yeah. Where is my producer, Nisha? It's for you. Come. Please repeat. She only knows budget of the film. Yeah. What are your expectations? She's trying to make a union in that. Yeah. I don't think she knows. Right now, my concentration is just the budgeting of this film. And in and around that, I don't know anything about union budget right now. But any facilities expected from the government? I think I will try to answer your question. It is a very important question. 1990 salapasun attaparanta apan jar pravas pahilat economy cha te free economy madhe ek sampurna pidhi gelyacha aplyala disun yel. Sampurna chakra purna zalela aahe ani ek 2-3 pidhya ya फ्री इकॉनॉमीमध्ये आपल्या वाढलेल्या लक्षात येईल. आणि CIA किंवा 2-3 बजेटमध्ये लक्षात येतं की एंटरटेनमेंट इंडस्ट्रीचा टर्नओव्हर, एंटरटेनमेंट इंडस्ट्री म्हणतात हल्ली, पूर्वी त्याला कला म्हणायचे, आता एंटरटेनमेंट इंडस्ट्री म्हणतात, की त्याचा टर्नओव्हर जवळ 22,000 कोटी रुपयाचा आहे असा आकडे काही आपल्या लक्षात येतात. जर एवढा टर्नओव्हर एखाद्या एंटरटेनमेंट इंडस्ट्रीचा असेल तर त्याला पायाभूत ज्या योजना द्यायला लागतात, जे इन्फ्रास्ट्रक्चर द्यायला लागतं, जे अकॅडमिक्समध्ये इन्फ्रास्ट्रक्चर द्यायला लागतं, त्याचं उत्तरदायित्व कोणाचं? तर निवडून आलेल्या सरकारचं असतं. पण आज जर सरकारकडे पाहिलं की एवढ्या मोठ्या एंटरटेनमेंट इंडस्ट्रीला साजेसं इन्फ्रास्ट्रक्चर देण्यासाठी गव्हर्नमेंट काय करतंय, तर काही आपल्याला दिसत नाही. सगळं प्रायव्हेटायझेशनमध्ये विखुरल्याचं लक्षात येतं. एका बाजूला विसलिंग बोर्ड्स आहे आणि एका बाजूला फिल्म इन्स्टिट्यूट आहे, एका बाजूला नाही रे समाज जातो, एका बाजूला आहे रे समाज जातो. परंतु याचा सगळ्याचं संतुलन होणारं इन्फ्रास्ट्रक्चर आपल्याकडे संबंध देशात होण्यासाठी काही मूलभूत आखणी किंवा काही व्हिजन आहे का? तर याचं उत्तर आत्ता तरी नकारार्थी द्यायला लागतात. पण हा अतिशय मोठा आणि महत्त्वाचा प्रश्न तुम्ही विचारला, धन्यवाद. आळेकर सर, जे कलाकार खासदार म्हणून निवडून येतात आणि आता जे आले ते या बाबतीत काही करू शकत नाहीत का? करायला पाहिजे, जसं विक्रम म्हणला तसं हे सगळ्यांनी मिळून करायला पाहिजे. हा मोठा प्रश्न आहे, हा हायर एज्युकेशनमधला अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे की नाटकाकडे किंवा कलेकडे बघितलं जातं. सगळं काय महत्त्वाचं पाहिजे इन्फ्रास्ट्रक्चर, तर ते बायोटेक्नॉलॉजीला पाहिजे, मेडिकल कॉलेजला पाहिजे किंवा सगळ्या ह्या सगळ्या ठिकाणी पाहिजे. पण ज्या मूलभूत कला आहेत, ज्या माणसाला जगण्याला अर्थ देतात, त्याच्यासाठी लागणारं जे इन्फ्रास्ट्रक्चर आहे ते कोणी उभं करायचं? याचं उत्तर आपल्याकडे नाही आहे. सगळ्यांनी मिळून त्याला सामोरं जायला पाहिजे. केवळ आपण एंटरटेनमेंट इंडस्ट्रीतला 22,000 टर्नओव्हर आहे म्हणून चालत नाही, म्हणून सगळीकडे येतात ते स्ट्रगलर्स आपल्याकडे अतिशय जास्त दिसतात. त्यांना लागणारं जी काही शैक्षणिक पद्धतीमध्ये हे रुजलं गेलं पाहिजे, शिक्षण ह्याचा भाग आहेत ना. आता अलीकडे काही ठिकाणी लिबरल आर्ट्सचे कोर्सेस सुरू झालेत, सिम्बॉसिसमध्ये पुण्याला आहे, पुणे विद्यापीठाने यावर्षीपासून सुरू केलेलं आहे, असे स्पोराडिक दिसतात. पण इन्फ्रास्ट्रक्चर, मूलभूत सुविधा आपल्याकडे अजून तयार झालेले दिसत नाहीत. काहीतरी करून मार्गे लावायचं एवढं असतं. मेडिकल कॉलेज म्हटलं की त्याला व्यवस्थित हॉस्पिटल पाहिजे, किंवा IIT म्हटलं की त्याला मोठा विस्तार पाहिजे. पण नाटक, गाणं, नृत्य म्हटलं की त्याला कुठे कोपऱ्यात तबला पेटी द्या, एक मोकळी छोटीशी जागा द्या आणि सुरू करा. त्याच्याकडे एक मूलभूत गोष्टीकडे बघितलं जात नाही गांभीर्याने, हे मला सांगावं असं वाटतं. मातोसकर सर, एक प्रश्न तुम्हाला आहे. आय थिंक दिस विल बी द लास्ट क्वेश्चन दॅट वी विल टेक, व्हिच इज डायरेक्टेड टू रोहन मातोसकर, सो जस्ट गिव द माइक. या, सगळ्यात कठीण कास्टिंग कोणाची होती? कास्टिंग करताना सगळ्यात डिफिकल्ट
मुलगी डेफिनेटली, कारण ब्रीफ दोनदा चेंज झाली होती विक्रम सरांकडून आणि त्यात मुक्ताचे दोन वर्जन आहेत त्याच्यामध्ये एज वाईज. सो त्याच्यासाठी मुलगी कास्ट करणं खूप स्टोरीज सांगून टाक सांगून टाक क्लायमॅक्स पण सांग. सो त्याच्यासाठी डेफिनेटली मुलगी मला चॅलेंजिंग होतं. थँक यू सो मच. तिकीट सेल्स कमी झाले तर वी नो होम टू ब्लेम. But thank you for the press conference. We'll be showing you the trailer now in a bit. Can you please come? A few years ago, I met this man and his wife. I can't remember which year it was, and we became friends. It's not like I'm in touch with him on an every single day basis. It's not like we're on backslapping terms. He's somebody who I think every single person sitting over here admires for his journey and for what he has been a success story. I know one thing, that over these years when I've been friends with him, for every single eventful happening in his or his wife's life, for every celebration in their family, they make sure that people who they value and cherish are always there. He started my first film, he snowballed it into getting my first clap for Udyantar, and it's only fair and fit enough that today, when I am making my second film and I need some kind of support from a friend who really values and feels the need to be here on this very special evening. Ladies and gentlemen, somebody who I respect, admire, adore, who I can proudly call a friend tonight, please welcome on stage Mr. Shah Rukh Khan. Good evening everyone, and thank you very much Vikram for all the kind words that you say. Yes, we are not on backslapping terms, and I hardly get to see Vikram. And while driving here, I was telling my wife that I don't know why I feel love for him. I don't spend time with him. I knew him, I've known him now for what, 20 years, maybe? And Salman, myself, we've been very close friends. He's obviously created a very big name for himself as a designer, and to me, anyone who becomes a filmmaker becomes very dear. So I was very, very thrilled when he made his first film. And to be honest, I've never done him a favor by being present at the opening of his films like I'm here tonight. I just hope that the creativity that he's put in himself and his life as a designer and otherwise, and the goodness that he has, he takes it over to cinema. So all of us have a lot more beautiful films to watch. And inshallah, this one will be just like that. So thank you for having me over here, and I want to congratulate everyone from the film. That's Mukta and Lalit and Prasad. Rohan and Rohan, I've been told, have done the music. That's quite amazing to have same names and be music directors. I wish you all the best. All the actors, actresses, producers, and the Sujan sisters. Yeah. The Sujan sisters. I'm sorry, my problem is I can't remember names. So I've made you like the Twisted Sisters, the Sujan Sisters. So God bless you all, and I hope this film does very well, inshallah. I hope this comes from the heart. I think there is a little bit of biographical writer, director, producer in all of us. So some parts of our lives always get reflected in special films. And I'm sure Vikram has made an extremely special film. And I wish you all the best for it. And I was in the... it's been a long drive, so I apologize for being late. Not that if there wasn't traffic, I would be here on time. But this damn Juhu road has really, like, yeah, just because of that, I'm getting late everywhere. But on the way here, so I had to rush to the bathroom straight away as soon as I came here. And while I was in the bathroom wiping my hands, the first thing I asked Vikram is, "Achhi picture banai ki nahi banai?" Not that I'm someone who should be right now credit with making achhi picture or not achhi picture. But what the hell? If you work for so many years, you can be a bit patronizing. So, and he said, "Haan, so maine isko bola thodi action comedy wali banaya kar." So he said, "Nahi, ye dil se hai." And I think there is no better film.
in the world when it comes from the heart. So I wish your heart the best. I hope it reaches to every people. And inshallah, it'll be doing very, very well. Am I supposed to do anything else? Photo ops of the cast and crew. I'd just like him to say a few words of what he thought about. Be nice to me, please. Once again, sir, for me, the most heartening thing was, and that, you know, to see so many wonderful artists all together. Some of them I've worked with, have had the good fortune to work with in films myself, and amazing set of talent to come together to have the message of, I'll say it, please don't laugh at me and don't hold it against me that I can't pronounce it. So I'll pronounce it kind of like Hindi. Chal pude chal tu, but chal pude chal tu. Okay, so it's really wonderful. I think the music is very good. Congratulations, Rohan and Ron. And the whole team that has worked very hard. And I think all the actors and actresses who've participated, some of them who are here and the others who are not, I think the whole purpose of the film and storytelling sometimes is to invoke a feeling of compassion and love and togetherness and goodness in spite of all the emotional upheavals that we might face. Mujhe aisa lagta hai ki koi bhi kahani, koi bhi film ka kahin na kahin par ek maksad yahi hota hai ki zindagi ki uthal putal, utar chadhav aur emotional cheezein jo hum zindagi mein jhelte hain, kahin na kahin filmein jo hain, unki kahani jo hai, unki jo kala hai, हमारे को ये याद दिला सके कि हम इस वाली जर्नी में अच्छाई और बुराई की अकेले नहीं हैं. सो आई थिंक दिस स्टोरी स्माइल प्लीज कम्स फ्रॉम द हार्ट. एंड ऑल्सो लेट मी मेक यू अ लिटिल एनवियस. मैंने विक्रम से सारी कहानी सुन ली यहाँ पर बैठकर, तो मुझे सारी कहानी मालूम पड़ गई है. और उसने ये भी कहा कि सब ने, मुक्ता ने, पूरी टीम ने, प्रसाद ने, ललित ने कितना अच्छा काम किया है और मुझे ये फिल्म उसकी वजह से देखनी चाहिए. तो जैसे ही मैं वापस आऊँगा पहले फिल्म देखूँगा, लेकिन ये जो गाना है बहुत ही खूबसूरत है और इसका मैसेज बहुत अच्छा है और मैं चाहूँगा कि ये मैसेज जो है हम दिल में रखें. सिर्फ फिल्म के लिए हम यहाँ पर आए और सिर्फ एक सुनकर चले गए इसलिए नहीं, कि साथ चलते रहिए, आगे बढ़ते रहिए, चाहे कितनी भी मुश्किल का सामना करना पड़े ना करना पड़े. सो बहुत बहुत धन्यवाद विक्रम, बहुत बहुत धन्यवाद आप सबका कि आप सब ने मुझे थोड़ा सा वक्त दिया. बहुत दिनों बाद मैं से प्रेस कॉन्फ्रेंस में आया हूँ तो मुझे भी बहुत अच्छा लग रहा है आप सबकी शक्लें देखकर. सो बहुत बहुत धन्यवाद. और वंस अगेन टू एवरीबडी हु इज पार्टिसिपेटिंग इन दिस फिल्म डायरेक्टली इनडायरेक्टली, आई विश यू ऑल द बेस्ट एंड आई विश यू द ग्रेटेस्ट लक एंड हैप्पीनेस विद द फिल्म. Sorry, unfortunately, we won't be taking questions today. We're going to have two photo ops. I'd like members of my film, the cast and crew, I've divided them into two slots. We'll, as I take your name, please come up because I'm has to be.
you